लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महाराष्ट्र में चल रहे एसटी बसों की हड़ताल पर राजनीति गर्मा गई है। शिवसेना सांसद संजय राउत ने बीजेपी पर हमला बोलते हुए कहा कि कुछ नेता एसटी कर्मचारियों के कंधे पर बंदूक रखकर जिस तरह राजनीति बयानबाजी कर रहे हैं उससे हालात सुलझने के बजाय बिगड़ रहे हैं। उन्होंने सवाल उठाया कि कहीं एसटी कर्मचारियों का हाल मिल कामगारों के जैसा ना हो जाए, वरना भारी नुकसान होगा। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे काही राजकीय पक्ष, विरोधी पक्ष हे जर संप चिघळवट ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नुकसान करताय। त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? करू नका। राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत, कारण महाराष्ट्र जो आहे, मुंबई आहे, कामगारांच्या शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळाले। कष्टकऱ्यांचं नुकसान व्हावं असं आमचं सरकार कधीही विचार करणार नाही। राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना देतो आहोत। कामगारांनी थोडं समजुतीने घ्यावं। कामगार घेत आहेत पण एक विशिष्ट वर्ग आहे, त्यांची भाषा मी ऐकत होतो काल, ते या राज्यातल्या देशातल्या वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत होते। त्यांची लायकी काय आहे, ते कोण लागून गेलेत? हा ठीक आहे, तुम्ही चर्चा करू शकता। तुम्ही प्रमुख नेते महाराष्ट्राचे, ज्यांनी राजकारणामध्ये हयात घालवली आहे, समाजकारणामध्ये हयात घालवली आहे, राज्याचे मुख्यमंत्रीपद केंद्रीय मंत्रीपद भूषवली आहेत, त्यांचा तुम्ही त्या कामगारांसमोर मीडियासमोर एकेरी उल्लेख करता? तुमचं असं काय योगदान, तुमचं काय कर्तृत्व आहे? हा कायदा कळतो म्हणजे काय? हे राज्य कायद्याने चालतं आणि हे राज्य अत्यंत भावनाशील पद्धतीनं चाललं आहे। जर हे दोन नेते समंजसपणाची भूमिका घेऊन कामगारांना काल जे सरकारने जाहीर केलं आहे त्यांना भरघोस पगारवाढ, त्या संदर्भात त्यांनी भूमिका जर घेतली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो। कुठेतरी संप चालू करणाऱ्यांनी संप कुठे संपवायचा याचा एक विचार करावा लागतो, नाहीतर हा संप जर खेचत गेला तर हजारो कामगारांचं नुकसान होईल, त्यांची कुटुंब रस्त्यावर येतील।